आता आपण बघूया 10:25 बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक संपली. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. महायुतीमध्ये पुण्यातील विधानसभांच्या जागांवरून रस्सीखेच. शिंदे गटाचा पुण्यातील या 3 मतदारसंघांवर दावा. शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरेंची पक्षाकडे मागणी. आमचा स्ट्राईक रेट चांगला मात्र महायुतीत भाजपच मोठा भाऊ. संजय शिरसाट्यांच्या दाव्यानंतर शिंदे गटाच्या संजय धुपवांचं विधान. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर चांगली गोष्ट. आमची ही सदिच्छा आहे की दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं. मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. थोडीबाज वसुलीबाज मांडवलीबाज अशी बच्चू कडूंची राज्यात ओळख. बच्चू कडू खोक्याचं राजकारण करत आलेत. आमदार रवी राणांचा हल्ला बोल. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यातील अंतर्गत कलह समोर येत आहेत. नवनीत राणांनी झापल्यामुळेच रवी राणा चौतळलेत. बच्चू कडूंचं टीकास्त्र. अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता. राजेश विटेकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. जानकरांना जागा दिल्यामुळे विटेकरांचं तिकीट कापण्यात आलं होतं. शेकाप नेते जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. विधानसभेत शेकापला 4 जागा देण्याची जयंत पाटलांची मागणी. रायगडमधून 3 आणि सोलापूरमधून 1 जागेची मागणी. शिवसेनेच्या वर्धा मंदिरानिमित्त मुंबईत शिंदे गटाचे बॅनर. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत शिंदे गटाचे बॅनर. कोकणातील जनता बिकाऊ आहे असा आरोप राऊतांना करायचा आहे का? कोकणातील जनतेवर सौदेबाजीचा आरोप करणारे संजय राऊत कपाळ करंटे आहेत. पैसे वाटपाच्या राऊतांच्या आरोपाला नितेश राणेंचं प्रत्युत्तर. रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणेंनी पैसे वाटले. 7 लाख मतदारांना 140 कोटींचं वाटप. पैसे वाटताना मतदारांचा फोटो आणि सही घेतली. विनायक राऊतांचा आरोप. नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकरांच्या उपस्थितीत भाजपची आढावा बैठक. बैठकीत महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्तेंच्या भाषणाच्या वेळी गोंधळ. लोकसभा निवडणुकीत संघटनात्मक काम न केल्याचा आरोप. केंद्रीय निवडणूक आयोगानं एलन मस्क यांना फटकारलं. महाराष्ट्र सदनालाही दिल्लीतील पाणी टंचाईचा फटका. महाराष्ट्र सदनात पाणी नसल्यानं मंत्र्यांचेही हाल. आंघोळीसाठी मंत्र्यांवर बाटली बंद पाण्याचा वापर करण्याची वेळ.